रत्नागिरीतील मिऱ्या येथील समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. रात्री 12 वाजता हा मासा मच्छीमारांना दिसल्याचं बोललं जात आहे. या व्हेल माशाची लांबी 25 फुटापर्यंत असल्याची माहिती मिळत आहे. या माशाच्या मृत्यूला काही दिवस होऊन गेलेले आहेत, कारण किनाऱ्यावर लागलेला हा मासा कुजलेल्या अवस्थेत आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन या माशाची पाहणी केली. या माशाला पुरण्याची प्रक्रिया वनविभागानं सुरू केली आहे. कोकणातील समुद्रकिनारी मृतावस्थेतील व्हेल मासे यापूर्वी देखील आढळले आहेत. दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये तर अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. रत्नागिरीतील या व्हेल माशाची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. मृत्यूचं कारण समजून येण्यासाठी ही तपासणी महत्त्वाची असते. त्यानंतर याच ठिकाणी या माशाला पुरलं जाईल. हा व्हेल मासा जातीचा मासा आहे. हा खोल समुद्र आढळतो. हा मेल्यामुळे तो समुद्र लागलेला आहे. रात्री स्थानिक चौकशी केली असता रात्री 12 वाजता समुद्र किनारा लागलेला समजतो आहे. आणि याच्यात आता काय कारवाई करण्यात येणार आहे? त्याला डॉक्टर दाखवून मृत्यू कशा झाला ते रिपोर्ट घेऊन त्याला त्या जागी जसिबसाने पुरणार आहोत. व्हेल मासा हा सागरी सस्तन प्राणी आहे. त्याची लांबी 30 मीटरपर्यंत पाहिली गेली आहे. जगभरामध्ये अस्तित्वात असलेला हा सर्वात मोठा प्राणी आहे. या माशाची संख्या 10 ते 25 हजाराच्या दरम्यान असल्याचा अंदाज IUCNचा आहे. पूर्वी व्हेल माशांची संख्या मुबलक होती, पण शिकारीमुळे या माशाची संख्या प्रचंड घटली आहे. व्हेल माशाच्या उलटीची तस्करीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते. अलीकडच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील 2-3 वेळा तस्करांना पकडलं गेलं आहे. अशा घटनांना चाप लावण्यासाठी वनविभाग कार्यरत आहे. जमीर खलफेसह मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. आपल्या अवतीभोवतीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा माय कोकण यूट्यूब चॅनलला.